श्रोत हो नमस्कार कथासरिता सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित मराठी कथा कोंबडी चोर मित्रांनो आपण ही कथा ऐकत आहात आर जी कृष्णासोबत आपल्या कथासरितावरती अशाच नवनवीन कथांसाठी कथासरिता अवश्य सबस्क्राईब करा सादर करीत आहोत मराठी कथा कोंबडी चोर राम्या अरे कशा वाटतं आपला हायच र मांजर सारखा एखादी म्हातारी रामूला पाहून डोळे वाटारून गुरगुरे आणि मग चालता हो त्याला हुकूम सोडे रामू हे ऐकून थोडं थांबे आणि मग हळूच म्हणे आगय माझे आजे अग य कोंबडी चोरांनी आला तर तुला वरच झोप याय ना आणि मग मी काय करा बघ अग माझ तर समजत चोरांना नेलंय असं म्हणून रामू शांतपणे पुढे चालू लागत असे रामू अंगाने सडपातळ होता तो भरपूर उंच होता त्याचा रंग काळा सावळा होता अंगामध्ये जुन्या पद्धतीची पैरण डोकीला फाटके पागोटे आणि कित्येक गाठीची पंजी नेसून एका धोत्राची दोन पदरी घडी करून तीच तो गळ्यापासून खाली सोडित असे त्यामुळे त्याचे दोन्हीही हात दिसत नसत ते फक्त कामापुरते बाहेर येत त्याच्या डाव्या हातामध्ये एक लोटके उजव्या हातामध्ये एक हात लांबीचे सोटके रामूजवळ लोटके आणि सोटके आणि त्याच्या गावाचे नाव एवढेच शिल्लक होते त्याचे घर त्याच्या चुलत भावाने घेतले होते रामूच्या आज्याने खरेदी केलेला एक तांब्या होता तोही एका चोराने चोरून नेला होता आणि तेव्हापासून रामूने लोटके बाळगले होते एखाद्या लग्नाची किंवा सभेची बातमी लागली की रामू दहा मैल चालून जाई पण लग्न किंवा सभा सोडीत नसे तो कुणाच्याही दारामध्ये जाऊन बसत असे आणि भाकरी मागण्याऐवजी तू कोरड्यास मागत असे आणि ज्या घरामध्ये जास्त कोंबड्या असतील किंवा ज्या अंगणामध्ये कोंबड्यांचा कळप चरत असेल अशाच दारामध्ये रामू बैठक मारी आणि मग मा कोरड्याशाची मागणी करी आणि त्याच दिवशी संध्याकाळी एक कोंबडी गडप झाल्याचे घरमालकाच्या लक्षात येई आणि कोंबडी मांजरानेच नेली म्हणून त्याला हजारो शिव्यांचा लाभ होई रामूला जर एखाद्या दिवशी कोंबडी मिळाली नाही तर तो गाव सोडून गावदरीला किंवा माळाला होल्यावर टप धरधरून गिरट्या घाली आणि बंदुकीची गोळी किंवा तीर सोडल्याप्रमाणे काखेतून दांडके सोडून दे रामूच्या काखेतून सुटलेले दांडके चक्रासारखे फिरत जाई त्यामुळे त्या होल्याची गाळण उडे ज्या होल्यावर रामू आपले ते दांडके फेकी तो होला रामूचाच होई तो वाचत असे रामूच्या आपल्या त्या दांडक्यावर फार प्रेम असे त्याने त्याला एक सुदर्शन चक्र असे नाव दिले थोड्याच दिवसामध्ये रामू होल्याला बहिरीस असताना आणि कोंबड्याला मांजर दिसावे तसा भासू लागला गावातील लोक त्याला पाहून आपल्या कोंबड्यांवर नजर ठेवू लागले लोकांना रामू म्हटले की कोंबडीची आणि कोंबडी म्हटली की रामूची आठवण होऊ लागली रामूचे नाव कोंबडीच्या नावाबरोबर एक झाले आणि रामू कोंबडी आणि पुढे चोर हे दोन अक्षरे घालून रामूचे नवीन नाव तयार झाले ते म्हणजे रामू कोंबडी चोर आणि मग ज्या गावातील कोंबड्यांवर कोंबडीच्या नावावर आपल्या नावाचा दरारा बसलेला नाही अशा नवीन मुलखावर मोर्चा ओळवून रामूला भाग पडू लागले पुढे पुढे कुठल्याही गावी रामूला जाता येईना लोकवेशीतूनच त्याला परत फिरवू लागले एवढे जरी होत असले तरी रामूला मात्र पकडले कोणी नाही रामू कोंबड्या दिवसात चोरी तो एकदाही कोणाला सापडला नसे तो एखाद्या दारामध्ये बैठक मारी आणि पुढ्यामध्ये ते लुटके मांडून कोरड्याशाची मागणी करी आणि खिशातील तीन दाने काढी त्यातील ते एक कोंबडीच्या पुढे बेमालूम फेकी दुसरा आपल्या पुढे आणि कोंबडीच्या मध्ये टाकी तो कोंबडीने गिळला की मग तिसरा आपल्या पुढ्यामध्ये टाकी आणि तो दाना गिळण्याकरिता जेव्हा कोंबडी मुरकंड मारी तेव्हा रामू आपल्या दोन अंगठ्याजवळच्या दोन बोटांच्या कैचीमध्ये तिचं मुडकं का असं काही पकडी की त्या कोंबडीला सुद्धा कळत नसे मग तिच्या मालकाला तर कसं कळणार आणि मग ती बाई कोरड्यास घेऊन बाहेर येईपर्यंत हा रामू हे सर्व कार्य पार पाडून बसलेला कोरड्यास लुटक्यामध्ये पडले की कोंबडी आणि कोरड्यास घेऊनच मग तू शांतपणे तिथून निघून जाई लोक म्हणत मांजर बर पण हा राम या नको आणि त्याला ते गावामध्ये बंदी करीत त्यामुळे आता रामूची परिस्थिती फार वाईट झाली जेव्हा कुठल्याही गावामध्ये जाता येईना तेव्हा तो एका मोठ्या स्टँडवर बसून राहू लागला ज्या लोटक्यामध्ये तो पूर्वी कोरड्यास मागत असे त्याच लोटक्यात आता तो चहा मागून घेऊ लागला आणि कोणी मुंबईहून आले की त्याला अडवून मुंबईची परिस्थिती काय आहे र असा प्रश्न विचारू लागला एकदा एका मुंबईकरांनी त्याला विचारले राभू तू मुंबईला का जात नाही रे रामू म्हणाला येतो पण मुंबईत कोंबड्या आहेत का नाही का, ना का? रामू म्हणाला मग जर त्या मुंबईमध्ये कोंबड्या नाहीत तर मी कवास मुंबईला येणार नाही पुढं पुढं रामूचे हाल होऊ लागले त्याने पुष्कळ विचार केला आणि ठरविले की आपणही सोडून जरा भटकून का येऊ नये लोक मुंबई पुण्याला जाऊन येतात तसं आपणही साताऱ्यापासून कोल्हापूरपर्यंत एक चक्कर मारायची आणि कित्येक दिवस बंद पडलेला आपला धंदा पुन्हा सुरू करायचा असा विचार करून रामूने एके दिवशी रविवारी सातारा शहरामध्ये प्रवेश केला रविवारची रात्र धर्मशाळेमध्ये घालवली आणि सोमवारी भर दुपारच्या सुमाराला ढोर गल्लीमध्ये एका दारामध्ये जाऊन त्याने कोरड्यासाची मागणी केली त्या घरची मालकीन घरातून बाहेर येईपर्यंत रामूने आपले काम केले होते संध्याकाळी त्याच घरासमोरच्या घरातील बाई तिच्या दोन सुना हातामध्ये कंदील घेऊन कोंबडी शोधू लागल्या त्यांनी खुराडीनं खुराडी शोधून काढली आणि शेवटी ज्या घरातून रामू कोरड्यास घेऊन गेला होता त्या घरी ते आणि पाहता तो त्यांची कोंबडी खुशाल बसली आहे तिचे तंगडे पकडून एक चून म्हणाली आग रांड रुपया देऊन अजून हात वाळला नाहीसा आणि इतर लोकांच्या घरात बसले आहेसू कुंबडी बिचारे कर कर करून आपण निर्दोष असल्याबद्दल वरडून सांगत होती ज्या घरामध्ये कोंबडी बसली होती त्या घराची म्हातारी जवळच उभी होती ती म्हणाली आ आहो बाई तुम्ही माझ्या कोंबडीला आपली मानता या याचं नाव काय आग याचं नाव कोंबडी माझी माय अगं मी किती वेळापासून तिला सापडीत या आणि ही तुमच्या बस घरात बसली होय म्हणून तुमचीच झाली अग परंतु बाई ती माझी आहे ग नाही अग ती माझी आहे चुकून आली असेल तुझ्याकड चुकून नाही ग काय नाही ती माझीच आहे ते आता मातूर हात झाली माय आग ती माझी आहे की अगे म्हातारी तुझ्या घरी आली म्हणून काय ती तुझी झाली म्हणतेस वय लाज नाही का ग वाटत तुला माझ्या घरात शिरून माझे कोंबडी असून माझीच लाज काढतीस अगं तुला लाज बी झाय का नाही का प्रकरण वाढले आणि गरम होत गेले त्याही म्हातारीच्या दोन सुद्धा पदरखून मैदानामध्ये उतरल्या ले। त्यातील एक म्हणाली अग आमच्या घरात आमची कोंबडी बसली या आणि असं तू तिकडून माझी म्हणतीस आणि वर म्हातारीला शिव्या बी देत्यास थांब तुला कितीच मी असं म्हणून त्या बाईने तिच्या हातची कोंबडी घेतली तिच्या केसार हात घातला आणि पहिली चकमक उडाली ज्या बाईच्या केसांची ओढाताण झाली तिच्या नवऱ्याने काठीस काढली लोक जमा झाले शेवटी पंच साक्षी पुरावे उभे झाले आणि ज्या घरामध्ये कोंबडी बसली होती त्याच घरची ती उठली कंदील घेऊन शोधणाऱ्या बाईला ती कोणीतरी चोरून विकली असं सिद्ध झाले जेव्हा हा खटला साताऱ्यामध्ये उभा होता तेव्हा रामू सातारा सोडून बाहेर पडला होता त्याची ही मोहीम सुवेळेवर सुरू झाली होती दुसऱ्या दिवशी रामू एका सडकेकडच्या गावात मध्ये शिरला तेथे अशीच कामगिरी करून तो पुढे गेला रोज नव्या गावाला भेट देत त्याचा हा दौरा चालूच होता एके दिवशी रामू एका गावी गेला ती वेळ सकाळची होती लोक आपापल्या कामामध्ये दंग होते कोणी पाणी आणीत होते कोणी अंगण झाडून काढीत होते आणि रामूही आपल्या कामावर रुजू झाला होता घरामध्ये बैठक मारून कोरड्यास घेऊन तो निघाला तोच पोढून एक पोलीस आला रा त्याने रामूला त्याच गावचा रहिवासी समजून त्याला विचारले ए बाबा इथं कुणाची कोंबडी विकायची आहे का रामूचे तर नशीबच उघडले त्याने सांगितले हो मलाच माझी कोंबडी विकायची आहे घेताय का पोलीस त्याला म्हणाला अरे मग मग तर काय मजाच झाली आण पाहू रामूने काखेतून कोंबडी काढून पोलिसांच्या हाती दिली पोलिसाने ती तोलून तिचे वजन पाहिले आणि म्हटले बोल काय घेणाऱ्या कोंबडीची सांग बघू रामू त्याला म्हणाला आता रामाधर्माच्या येळी खरं सांगायचं सा म्हणजे दोन रुपये यथेन बघायचे पोलीस त्याला म्हणाला बर दोन तर दोन मला काय पदर्श थोडेच द्यायचे आहेत असे म्हणून त्याने दोन रुपये रामूच्या हाती दिले आणि कोंबडी घेऊन तो पुढे चालू लागला रामू आपल्या मार्गाने निघाला गावाच्या शेवटच्या टोकाला एका वडाच्या झाडाखाली उंच बांधलेल्या पारावर एक पोलीस बसला तो होता तो काहीतरी विचार करीत होता तो जवळच्या गवताची काढी उपटून आपले दाढेकाडी धरून तोडित होता मधून मधून आपल्या पिंजरलेल्या मिशा नीट करण्याची खटपट करीत होता त्याने आपली बंदूक आपल्या पाठीमागे टाकून दिली होती त्याचे पाय गुडघ्यापासून खाली थंडीने काकडले होते आणि खाजून ओरखडे उठले होते त्याला विडीची तडप झाली होती आणि विडी जवळ नव्हती त्याने रामूला पाहताच विचारले कोण गाव रामूने त्याच्याकडे मुळीच न पाहता उत्तर दिले वारणीच्या खोऱ्यात आ मग काय राव काढा विडी असं म्हणून त्याने दाढेखाली धरून ठेवलेली गवताची काढी जोराने तोडली रामू त्याच्या जवळ केला आणि म्हणाला आज हे तुमच्या गवतखानेची पाळी कशामुळं आली या आपल्या त्या ह्याच्या सारखी असं म्हणून रामू थांबला आणि आठवू लागला तोच शिपाई बाबाने आपल्या तंगड्यात झट करून गोळा केला आणि जवळच चरत असलेल्या एका लूत भरलेल्या गाढवाकडे बोट दाखवले आणि म्हटले या गाढवासारखी होय का मी तसं कस म्हणू बर तुम्ही सरकारी माणसं अरे भल्या माणसा कशाची सरकारी माणसं घेऊन बसला आहेस या कामापेक्षा तुरुंग बरा बघ यावरती रामू त्याला म्हणाला साहेब या जगात कुणाला कशाचाच पत्ता लागणे कठीण आहे बघा कोण म्हणतो या तुरुंग बरा कोण म्हणतो या तुरुंग वाईट कोण म्हणतोय शिपाई बारा तर कोण म्हणतोय चोर बारा आता कुणाचं म्हणणं ऐकावं काय कळतच नाही बघा बरं जाऊन द्या ही घ्या इडी असं म्हणून रामूने बिडी काढली दोघांनी दोन बिड्या पेटवल्या आणि झुरके मारीत ते दोघं गप्पा मारू लागले रामू पुढे म्हणाला बाकी एक गोष्ट खरी की तुरुंग शिपाई आणि चोर हे एकाचं आयची तीन लेकरं बघा चोर हाय तर तुरुंग हाय आणि तुरुंग हाय तर शिपाई हाय हे ऐकून दादा जरा चमकला त्याने रामूला मध्ये चढवून प्रश्न केला थांब हे सर्व मला नीट सांग बर चोर आहे तर शिपाई हे कसं काय रामू त्याला म्हणाला त्याच असं हाय साहेब आता बघा चोर पकडण्यासाठी तुमची नेमणूक केली आहे चोर पकडलं की तुमची बढती होती आणि चोर पकडल्यावरच तुमचा पगार बी वाढतो हे खरं आहे का हो हे खरं आहे आणि समजा जर एखादा चोर तुमच्या हातून पळाला तर आणि मग काय त्याबरोबर नोकरीही बर होऊन जाते आणि असं म्हणून तो पोलीस मोठमोठ्याने हसू लागला त्याच्या हसू थांबल्यानंतर रामू म्हणाला मग असं साहेब नुसतं चोर पाहिला म्हणजे नोकरी जाते आणि जर चोराने चोरीच करायची बंद केली तर मग मग तुमचं कसं होणार हे ऐकून तो पोलीस मोठ्या घोटाळ्यामध्ये पडला तो म्हणाला मग तू सांग बरं आमचं काय होणार ते रामू त्याला म्हणाला आहो आता तुम्हाला बी चोऱ्याच कराव्या लागणार की का का, का म्हणजे काय आहो पोटासाठी आणि नाहीतर चोर काय चोरी पोटासाठीच करतो की हो चोरी करून नदीत थोडी टाकतो ते बर पण पोलीस नसल्यावर चौर चोर चोरीच करणार नाही हे कशावरून पोलिसांनी पुष्कळ विचार प्रश्न केला आता तुमचं सरकार चोर पकडून तुरुंगात घालते आणि सोडून बी देत पण त्या चोराला चोरी का करावी लागते ह्याचा कधी विचार केलाय का आवं चोर शिक्षा भोगतो सुटतो आणि पुन्हा चोरी करतो सुद्धा माणूस आहे साहेब अहो तो चोरी करतो त्याच्या पोटासाठी करतो पण हे तुमच्या सरकाराला कळत नाही साहेब आणि ज्या दिवशी सरकाराला हे कळल ना साहेब त्या दिवसापासून चोर आपली ही चोरी बंद करेल बघा अहो चोराचं पोट भरलं म्हणजे त्याला चोरी करायची गरजच नाही की आणि मग तुम्ही पकडणार कोणाला साहेब चोरत नसल्या मग तुम्ही बी राहणार नाही आणि चोराला पुन्हा पुन्हा शिक्षा आणि पुन्हा पुन्हा चोऱ्या सुद्धा कराव्या लागणार नाही साहेब म्हणूनच मी म्हणलो की चोर आहेत तर पोलीस आहे आणि पोलीस आहेत तरच चोर आहे रामूच्याही लांब लचक भाषण ऐकून पोलीस म्हणाला वा मोठा शहाना आहेस की रे तू वा आणि अशा त्यांच्या गप्पा रंगत आल्या त्यावेळी तिकडे रामूजवळची कोंबडी घेऊन गेलेला एक शिपाई एका बाईच्या घरी गेला आणि म्हणाला आहो बाई ही कोंबडी फौजदार साहेबांना दिली आहे आज दोन प्रहरचं जेवण तुमच्याच घरी करा असा त्यांचा निरोप आलेला आहे त्या बाईने ती कोंबडी हातामध्ये घेतली आणि तिच्याकडे बराच वेळ पाहून ती एकदम म्हणाली आव ही कोंबडी तर माझीच की आहो बाई तुमचं डोकं तर फिरलं नाही ना अहो आताच मी दोन रुपये देऊन ती विकत घेतली आव नाही नाही व ही, ना ही, ही माझीच आहे असं म्हणून त्या बाईने आपल्या घराभोवती एक फेरी घातली आणि ती पुन्हा म्हणाली आह ही कोंबडी माझीच आहे पोलीस तिला म्हणाला मग मी ती चोरून आणली असं म्हणायचंय का तुम्हाला या त्यांच्या बाचाबाचीने आजूबाजूचे लोक जमले शेजारी राहणाऱ्या बाईने ही कोंबडी याच बाईची आहे अशी साक्ष दिली पोलिसांनी गर्दीतून वाट काढून ज्या दिशेने रामू गेला होता त्या दिशेने धाबायला सुरुवात केली त्याने रामू बसला होता तेथेहून ते दरडावून विचारले मघाशी तुम्हाला विकलेली कोंबडी कोणाशी होती रे रामू त्याला म्हणाला ती ती कोंबड्याची पण का हो साहेब चल खाली रामू पारावरून खाली आला तुझं नाव काय रे माझ नाव माझं नाव रामू दीड महिन्यानंतर जेव्हा रामू जेलमधून सुटला तेव्हा जेलच्या दारावर त्याच्या जमा केलेल्या वस्तू त्याला परत मिळाल्या त्या म्हणजे त्याचे लोटके आणि सुटके रामूने आपले सोटके निरकून पाहिले आणि लोटके वाजवून त्याची प्रकृती पूर्वीप्रमाणे ठीक असल्याबद्दलची खात्री करून घेतली आणि ज्या गावी अटक झाली त्याच गाव येऊन त्याने पुढची मोहीम सुरू केली चार महिन्यांमध्ये कराड मागे टाकून तो पुढे निघाला यावधीमध्ये रामूने अनेक युक्त्या अंमलामध्ये आणल्या काही कोंबड्यांचे रंग सुद्धा बदलले एका म्हातारीच्या करडी कोंबडीची पांढरी पिसे उपटून तिला निर्मळ काळी करून त्याने त्याच म्हातारीला विकली आणि दोन रुपये घेऊन गाव सोडले पण त्याच दिवशी त्या म्हातारीच्या लक्षात आले की आपण आपली काळी कोंबडी घेतली पण आपली करडी कोंबडी गडप झाली आहे तिने पुष्कळ शोध केला परंतु ती काळी कोंबडी तिला काही मिळाली नाही फार दिवसांनंतर पुन्हा त्या म्हातारीच्या लक्षात आले की आपली पहिली करडी कोंबडी आली म्हातारीला आनंद झाला पण पुन्हा कळाली की आपली नवी काळी कोंबडी एकाएकी की नाहीशी झाली हे असे का आणि कसे झाले म्हणून म्हातारीने खूप विचार केला पण व्यर्थ कारण रामून तिच्या करड्या कोंबडीची पांढरे पिसी उपटून आता नवी आली होती हे त्या म्हातारीला कसे करणार रामू एकामागे एक गाव मागे टाकीत होता तर त्याच्याही पुढे त्याची कीर्ती धावत होती एके दिवशी रामू भर उन्हाच्या वेळी गावा एका गावामध्ये शिरला एका सोफ्यामध्ये एक बाई आपल्या मुलाला थुपटून निजविण्याची खटपट करीत होती जवळ एक म्हातारी उभे होते हातामध्ये काठी घेऊन ती बसली होती आणि दारातील अंगणामध्ये मिरच्यांचे वाळवण घातले होते एका कुत्र्याने रामूचा प्रतिकार सुरू केला रामूने धोत्राची भाळ मारली आणि आता आपले लुटके सुटके नीट धरले तो त्या कुत्रेच्या अंगावर पुढे पुढे जात होता कुत्रा मागे मागे सरकत होता ते त्या मिरच्याच्या वाळवणाला येऊन भिडले त्याच्या पायाने मिरच्यांची दानादान होणार हे ओळखून ती म्हातारी उठली आणि तिने त्या कुत्रेच्या पिछडेभरी करट्टा आणला रामूकडे खालीवर नीट पाहून म्हातारी म्हणाली हे बाबा कोण पाहिजे या तुला रामू तिला म्हणाला आहो ही माझी कोंबडी ऐकायची आहे घेता का बघू कसली हाय रामू तिला म्हणाला कोंबडी होय कोंबडी काळी हाय पांढरांडे घालती या त्याची किंमत दोन रुपये आहे हे ऐकून म्हातारीचं डोकं फिरलं हे बाराच खोडगुणी दिसतो यास पाण्यामध्ये म्हैसान बाजारामध्ये किंमत करणारा म्हातारी त्याला गुरु करली गुर आव तसं नाही आजीबाई बाई तर मी म्हणाला बघू कसली आहे तेव्हा मी म्हटलं की काय कुंबडी म्हणून कावळा तुम्हाला थोडच देणार आहे कुंबडीच देणार की रामूने मोठ्या शहाणपणाचा आव्हान त्या म्हातारीचा राग शांत केला आणि काखेतील कोंबडी काढून ती त्या म्हातारीच्या हाती दिली म्हातारीने कोंबडी घेतली आणि आपल्या मुलीच्या हाती दिली आणि दोन रुपयामध्ये बरी आहे का असं तिला प्रश्न केला म्हातारीच्या त्या प्रश्नाला उत्तर मिळाले आये हा ग ही तर माझीच कुंबडी की तुझी आणि यसुबाकड कशी आली अग मग आये अग ह्यानं ती चोरून आणली असन म्हातारीने चोर चोर म्हणून उरडायला सुरुवात केली थोड्याच वेळामध्ये लोक जमले जिकडे तिकडे गलबला झाला जो तो काहीतरी बोलू लागला कोण म्हणे बकडा त्या साल्याला मारा या सा याला कोण म्हणे थांबा नीट विचार करा एवढ्यामध्ये एक घोगऱ्या घशाचा इसम करतला थांबा सर्व लोक शांत झाले तो पायामध्ये लष्करी बूट घातलेला पिवळी पणजी नेसलेला आणि अंगामध्ये मोठा लष्करी कोट घातलेला धीपाड माणूस पुढे आला त्याची रुंद छाती तशीच त्याची मानही भरपूर मोठी होती पण ती आखूड होती आणि त्याच्या मिशा बैलाच्या शिंगाप्रमाणे लांब आणि ताट होत्या त्याच्या शरीराच्या मानाने त्याचे डोळे अगदीच लहान असल्यामुळे ते रांजणावर लोटके ठेवल्याप्रमाणे दिसत होते तो इसम बोलू लागला थांबा काय भानगड आहे ते नीट पाहूया आधी एक इसम त्याला म्हणाला पैलवान आहो तुम्हीच त्याला विचारा पहिलवान म्हणाला का रे बाबा कोणाची कोंबडी रामू त्याला म्हणाला ते त्या बाईलाच विचार नंतर पहिलवानाने त्या बाईला विचारले बाई कोणाची ही कोंबडी ती बाई म्हणाली आवा मी सकाळीच कोंबडी सोडून पुराला नजर ठेवाय सांगून माझ्या आईकडं आली आणि ह्यानं ती चोरून आणली आहे आग ती तुझीच कशावरून आहो माझीच आई मी चांगली ओळखते तिला पाहिजे तर तुम्ही कुणी बी जाऊन चौकशी करून पहा आमच्या शेजाऱ्या पाजाऱ्याला शेवटी तसंच ठरलं रामूला अटक करून चावडीमध्ये बसून ठेवण्यात आलं आणि चार इसमांनी त्या बाईबरोबर तिच्या गावी जाऊन चौकशी केली आणि त्यांची खात्री झाली की ती कोंबडी त्या बाईचीच असून रामूने ती चोरून आणली आहे दुसऱ्या दिवशी रामूची तालुक्याला रवानगी झाली रामूचा खटला थोडे दिवस चालून रामूला तीन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आणि रामूबरोबर रामूच्या त्या सोटक्या लोटक्यावर पुन्हा दुसरे लेवल लावले गेले एकदा भल्या पहाटेला रामू सडकेकडेच्या एका वाड्याच्या झाडाखाली बसला होता दोन दिवसांपूर्वी जेलमधून तो सुटला होता गळून पडलेल्या त्या वडाच्या पानांचा ढीक जवळच होता तो पेटवून थोडा शेक घेण्याचा त्याचा विचार होता पण जवळ काही नसल्यामुळे तो एखाद्या वाटसुरूची वाट, वाट पाहत होता तो पौष महिना असल्यामुळे थंडी तर काळजाला झुंबत होते सर्व प्रदेश थंडगार पडला होता झाडावर बसलेली पाखरे मोरटा झाली होती ती आपल्या पंखांमधून हळूस डोकेबाहेर काढून उगवतेकडे पाहत होती जणू काही तेही थंडीच्या जुलुमातून मुक्त होण्याकरिता सूर्योदयाची वाट पाहत होती रामू त्या झाडाखाली बसला होता दिवस उगवायला अजून बराच वेळ होता सर्व दिशा लाल होऊन गेल्या अंधार निवळत होता आणि रामू डोळे फाडून आपली नजर दूर लांबवून कोणी वाटसरू येतो का ते पाहत होता रोज गाडीवाणी पण आज तेही कोणी येत नव्हते थंडी तर पोटामध्ये शिरून ती आपणाला उचलून जमिनीवर आदळते की काय असं रामूला वाटू लागलं तशा दातांवर दात ठरत नव्हता एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे थंडी रामूलाच साबत होती आणि थंडीला भिहून रात्र पळत होती शेवटी एकदाचा सूर्य वर आला परंतु कडकडीत ऊन पडून रामूच्या अंगामध्ये शिरलेली थंडी बाहेर निघायला अजून पुष्कळ वेळ होता रामूला दूर दोन वाटसरू दिसले त्या दोन वाटसरूंजवळ काडी असेल का याबद्दल रामू विचार करू लागला त्याचे दात हालायचे थांबले होते परंतु त्याच्या पोटामध्ये थंडीच्या लाथा बसतच होत्या तोच ते दोघे वाटसरू त्याच्याजवळ आले त्या दोघांनीही गरमशाली अंगावर ते घेतल्या होत्या एकाने पटकन चापून बांधला होता तर त्या दुसऱ्याने त्या थंडीतही पांढरी शुभ्र टोकी डोक्यामध्ये घालून तिला कसलाही त्रास होऊ नये म्हणून अंगावरची शाल गळ्यापासून खाली घेतली होती तो खादीधारी देशभक्त होता आणि त्याचा जोडीदार एक शेतकरी असून तो चांगला श्रीमंत असावा असं वाटत होत ते दोघे जवळ येताच रामूने त्यांना हाक मारली अ रावसाहेब या ढिग्याला जरा आग लावत का रामूचे हे शब्द ऐकून ते दोघे थांबले त्यांनाही थंडीने हैराण केले होते ते रामूजवळ गेले आणि एकाने काडी काढली थंडीने त्याचीही बोटं बधीर झाली होती त्याने मोठ्या खटपटीने काढी ओढली आणि त्या ढिगाला लावली तर तर असा आवाज होऊ लागला रामूच्या अंगातून थंडी पळू लागली ते तिघेही शिकोटीभोवती बसून तापू लागले जसजशी ऊब लागू लागली तसतशी रामूच्या अंगातून थंडी जाऊ लागली त्याचा कापरे भरलेला जबडाचा स्थिर झाला त्याची जीभ बोलण्यासाठी सज्ज झाली रामूने त्या दोन वाटसरूंना विचारले कुठे जायचंय तुम्हाला कोंडलवाडीला तुम्ही काय करता तिकडं रामूने त्या खादी टोपीवाल्या गृहस्थाला प्रश्न केला मी का मी जनतेमध्ये जागृती आणण्याचं काम करतो आणि हे माझे मित्र हे शेतकरी करतात ते तिघेही उठले आणि मग वाट चालू लागली थोडा वेळ चालून गेल्यावरती रामूने हळूच प्रश्न केला काय हो तुम्ही लोकांमध्ये जागृती करता असं म्हणता मग ती कसली हो तेव्हा तो खादीदारीचं म्हणाला आम्ही आम्ही लोकांना विधायक कार्य शिकवतो म्हणजे ग्रामसभा खादी वापरणे माणसांना स्वच्छ राहावं म्हणून त्यांना समजावून सांगणे वगैरे वगैरे आस बरच जर एखादा माणूस म्हणला की मी असाच अमंग राहणार तर मग मग त्याला आम्ही काय करणार तो माणूस म्हणजे काय म्हैस आहे तेव्हा आम्ही त्याला जबरदस्तीनं पाण्यामध्ये घालून स्वच्छ करावा आणि समजा माझ्यासारखा जर एखादा माणूस तयार असला तर त्याला स्वच्छ करणार का आज आठ दिवस झाले हो मी कपडेच धुतले नाहीत आणि आंघोळ बी केली नाही मग आम्ही काय करावं असं तुला वाटत तुला, हो तुला वा का ते कळत नाही मला कळत साहेब साबण नाही म्हणून वळत नाही मग आम्ही तुला साबण द्यावा का अ मग नुसतं कोरडा उगदीस काय का मासाहेबर हे ऐकून त्या देशभक्त मास्तराला अपमान झाल्यासारखे वाटून त्याने रामोला विचारले तू धंदा काय करतोस मी मी कोंबड्याचा म्हणजे काय म्हणजे या गावची कोंबडी त्या गावामध्ये ऐकायची बर तुझ्या या धंद्यामध्ये तू किती भांडवल गुंतवले आहेस आता लोक फिरत होते ऊन तापत होते रामू शांतमणी म्हणाला भांडवल हाय तसं काही नाही बरं म्हणजे ती दाण्याला एक सहा दाण्याला दोन आणि नऊ दाण्याला तीन म्हणजे जेवढं दाण तेवढं कोंबड्या हे ऐकून मास्तर गोंधळून गेला त्याला हे काही समजलेत नाही त्याने रामूला विचारले अरे म्हणजे म्हणतोच तरी काय अह म्हणजे तीन दाणे टाकून एक कोंबडी चोरून मी पकडतो आणि त्याला ऐकतो आणि मला याच्यासाठी भांडवलशाहीची गरजच नाही की मास्तर एकदम चमकला आणि रामूपासून दोन पावलं दूर होऊन म्हणला अरे वा चोरीचा धंदा करतोस तर यावरती रामू म्हणाला आहो मास्तर राव साहेब तुम्ही चोरी आणि धंदा ह्याच्या गळाला एक गळपिंड लावून त्याच्या शेपट्याला भांडवलशाही बांधता हे चूक आहे ओ तसं तुम्ही शहाणी आहात पण इथं मात्र चुकला आणि तुम्हाला हे बी माहित की जो आते शहाणा त्याचा बैल रे कमा हेकून गांधीवादी मास्तरांनी उग्र स्वरूप धारण केले त्याने आपले नाक फिंदाडले आणि मोठ्या जोराने विचारले काय रे तू फार शहाणा आहेस का है है इसका। सांग बघू मग भांडवलशाही शाही म्हणजे काय रामू थोडा हसला आणि आपल्या सवयीप्रमाणे मास्तराकडे न पाहता बोलू लागला अहो रावसाहेब भांडवलशाहीनं समद जगच गिळून टाकले आणि तिला आता ढाळ उलट्या होत आहेत आणि तुम्ही मला विचारता भांडवलशाही म्हणजे काय अरे मग सांग ना कस सांगू बरं असं म्हणून रामूने थोडा विचार केला आणि तो म्हणाला हो हे बासाहेब भांडवलशाही म्हणजे काय हे मला समजू नये ते तुम्हाला समजावं असं तुम्हा समद्याला वाटणं म्हणजेच भांडवलशाही हे ऐकून मास्तराच्या डोळ्यापुढं चांदण्या चमकू लागल्या सर्व काही आपणाला समजते असं वाटत असलेल्या त्याच्या मनाने रामू देखील हुशार आहे असे कबूल केले मास्तर त्याला म्हणाला वा फार हुशार आहेच पण ही चोरी कशाला करतोस रे बरं नाही ही चोरी त्यावेळी मास्तराने चोरीचा धंदा न म्हणता नुसते चोरी म्हटले हे कोण डामंग म्हणाला रावसाहेब जर आम्हाला घर नाही शेत नाही अन्न पुढं नाही आणि मी त्याच्या महाग धावतो आहे तर मग चोरी नाही करू तर काय करू भीक मागू पण भीक मी मागणार नाही अरे बाबा भीक नकोच मागू पण चोरीही करू नकोस कारण आता स्वराज्याला आहे स्वराज्याचं नाव ऐकून रामू म्हणाला आहो ते मी लय दिवस झाला ऐकतोय स्वराज्यात काय होतं ते बरं का वाईट हे मला कळत नाही आणि वाईट म्हणावं तर बरंच वाईटातलं वाईट बी पाहिलंय आणि चांगलं म्हणावं तर मग ते स्वराज्य माझ्यामध्ये काढीचा बी बदल करू शकलं नाही मग मला काय करायचं का आहे मास्तराचे बोलणे बंद झाले तो रामूकडे पाहत होता तोच पुढे सडकेच्या कडीला एका झोपड्याच्या पुढे कपबशा मांडून ठेवलेले हॉटेलवाले मास्तर रामूला म्हणाला तुझं नाव काय रे रामूने धोत्राच्या भाडीतून आपले दोन हात बाहेर काढून लोटके आणि सोटके पुढे केले त्याच्यावरचे लेबल वाचून मास्तर पुटपुटला रामू कोंबडी चोर ठीक आहे तुझाह पिणार का हो मग चल तू तुझी कब्बशी घे रामूने कब्बशी पाहिली त्या फुटक्या कपाला पत्र्याच्या पाट्या मारल्या होत्या आणि बशीचाही कोपरा तडकला होता शिवाय मोटारेच्या धुळीने कब्बशी दोन्ही लडवडून गेली होती रामूने मास्तराला बाहेर बोलावून ती कब्बशीची जोडी दाखवीत म्हटले या दोघांपैकी स्वराज्य कोणाला मिळालं मास्तर मास्तर काहीच बोलला नाही त्याचा चेहरा शर्मिंद झाला रामूने आपल्या लोटक्यामध्ये चहा घेऊन तो पिऊन टाकला आणि मग तो मास्तराला म्हटला मास्तर तुम्ही काहीतरी खा तवर मी गावात जाऊन येतो आणि कोड्यास घेऊन येतो असं म्हणून रामू निघून गेला मास्तर आणि त्यांचा प्रिय यांनी त्यानंतर चहा घेतला विड्या पेटवल्या तोच रामू आला चला मास्तर मी आलो त्यानंतर तिघेही पुढे चालू लागले कुंडलवाडीची पायवाट आता जवळ आली होती पुढे वारणा नदी दिसत होती मास्तर म्हणाला रामू तो फार शहाणं दिसतोस म्हणून मी तुला प्रामाणिकपणे सांगतो तू चोरीचा सा धंदा करू नकोस पुन्हा मास्तर आणि चोरीच्या पाठी धंदा लावलेला ऐकून रामू म्हणाला मास्तर चोरी म्हणजे काय धंदा नाही चोरी म्हणजे शिकार हाय शिकार पण शिकार सगळ्या येळी साधत नसते ये एवढ्यात कोल्हापूर ते कराड अशी अक्षरे असलेली फळकूट डोक्यावर घेऊन पळण्यापेक्षा धुराळ जास्त उडवीत एक मोटार पळाली तिच्याकडे पाहून रामू म्हणाला जगात कसला बी धंदा करा, तुफार करा तो फार जपून करावा लागतो त्या मोटारावाल्यानं नीट काम केलं तर बरं नाहीतर त्याचे मोटार या कंद्या झाडावर आपटून मधले समधे माणसं मारून टाकेन बघा कधी कधी तसंही होतं माझ्यातून जेव्हा चुका झाल्या तेव्हा मला सुद्धा फार त्रास भोगावा लागला मास्तर म्हणाले उर्बी निराळ होत पण आता स्वराज्यामध्ये निराळ आहे त्यावेळी ते, ते तांदूळवाडीकडे जाणाऱ्या सडकीने जात होते आणि त्याचवेळी नाक्यावर उभा असलेल्या पोलिसाला रामूचा संशय आला, आला। त्याने रामूला हाताची खून करून बोलावून घेतले आणि त्याला विचारले ए कोण गाव रामूने समोर दिसणाऱ्या घुणकी गावाकडे बोट करून घुणकी असं म्हटलं आणि तो चालू लागला रामूजवळ येताच मास्तराने विचारलं तो काय म्हणाला होता अहो त्याला माझा संशय आला होता काय नाही त्याने आपलं माझं नाव विचारलं तोच नदीकडून एक गुरांचे किल्लार आले त्याने त्या ते तिघांनाही बगल दिली त्या गुरामधील एका मारक्या रेडकाने रामूला हुंदाडले रामूला त्या रेडकाच्या भुंड्या डोक्याचा कचका बसता क्षणी त्याच्या काक्यातून कॉ कॉ असा आवाज आला तो आवाज ऐकून मास्तर चकित झाला त्याने विचारले रामू काय झालं रे रामू त्याला म्हणाला तुमच्या द्या पोलिसांपेक्षा बी हे रेडकू मोठं हुशार आहे बघा <laughs> <laughs> असं म्हणून रामू मोठेने हसू लागला आणि मास्तरही हसत हसत कुंडलवाडीच्या वाटेला लागला आणि मग रामू आपली मोहीम पुरी करण्याकरिता सडकेने तसाच पुढे निघाला आणि श्रुत याचबरोबर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित कोंबडी चोर ही मराठी कथा या ठिकाणी समाप्त होत आहे आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथांसाठी पाहत रहा कथा सरिता